या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसफूस आहे. शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचा त्यांनी चंगत बांधला आहे. उद्धव ठाकरे कटोरागून फिरत आहेत, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. काँग्रेसकडे जात आहे, शरद पवारजीकडे जात आहे. तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून 10 नेते तयार झाले आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची चढावळ आहे. आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे. केंद्रातलं 2029 मोदीचं सरकार 29 पर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचारात आलं आणि हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे. कारण दिल्लीमध्ये मोदीजी 2029 पर्यंत आता आहे, त्यांचा सरकारचा पुरेपूर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे. जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा बंद केली होती. पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर मोदी सरकारच्या केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही. मोदीजींनी किती म्हटलं हे घ्या हे घ्या, तर हे लोक घेणार नाही. कारण मोदींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक योजना डिनाय करतील, योजना येऊ देणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे. मी कालही सांगितलं, सकाळी सांगितलं, आताही सांगतोय, अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही. असं बोलणंही योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी एससी एसटीचं आरक्षण आम्ही काढून टाकू, क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. तर आता बघा, हे लोक आत्ता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार. मोदीजीने कधीच संविधान बदलण्याची भाषा केली नाही. 10 वर्षे मोदीजी होते, कधी संविधान बदललं नाही. आताही कधी संविधान बदलणार नाही आहे, तो बदलूच शकत नाही. पण खोटारडेपणा एवढा केला की जनतेला कन्फ्यूज केलं. आता स्वतः राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं की आम्ही संविधान आम्ही आरक्षण बदलणार आहेत, आम्हाला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजींनी म्हटलं होतं, हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे. हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं, आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं. हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. त्यामुळं 3 पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे. राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज, आमचा एससी समाज, आमचा एसटी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे, तुम्ही का आरक्षण विरोधी आहे, याचा जवाब आम्ही विचारणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.